नमस्कार, मी जितेंद्र वायकर, आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज एक खास नवीन एपिसोड घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे. सध्या निकिता मोडी हे नाव तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे. काही बिग बॉस असेल किंवा खतरों के खिलाडी असेल किंवा काही म्युझिक अल्बम असेल, या अल्बमच्या माध्यमातून ही कलावंत नेहमीच आपल्यासमोर आलेली आहे. आणि ती कलावंत एका गोष्टीसाठी नेहमीच ती प्रसिद्धीच्या झोतात होती, कारण तिचं जे बोलणं होतं अगदी बिंदास सगळ्यांसमोर, ओपन सगळ्या गोष्टी ती बिंदास बोलते, कुठलीही गोष्ट न राखून ठेवता ती बोलत असते. अशी ही कलावंत जी सध्या आपल्या बोल्डनेसमुळे, आपल्या बोल्ड ड्रेसिंगमुळे ती संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. तर अशाच या कलाकारांनी नुकताच एक बेशरम रंग केला असं नेटकरी म्हणतायत, असं तिला सगळ्यांनी सांगितलेलं आहे. कारण मध्ये तरी एक चित्रपट आला होता पठाण, पठाणने या चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण यांनी भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली होती. आणि ती भगव्या रंगाची बिकिनी जेव्हा परिधान केली तेव्हा तिच्यावर अनेक लोकांनी ऑब्जेक्शन घेतले, अनेक संघटनांनी, हिंदू संघटनांनी तिच्यावर ऑब्जेक्शन घेतले. अनेक ठिकाणी त्या चित्रपटाचे शोज बंद करण्यात आले होते, पण तो चित्रपट चालू राहिला. एका बाजूला काही सेलिब्रिटीजनी तिला सपोर्ट केला आणि दुसऱ्या बाजूला काही जे सामान्य लोक होते त्यांनी त्याला विरोध पण केला होता, काही लोकांनी सपोर्ट पण केला. हे असा प्लस मायनसमध्ये तो चित्रपट सुपरहिट ठरला. आणि पठाण नंतर त्याच म्हणतात ना की त्याच मार्गावर दुसरं पाऊल टाकत सध्या निखिल तांबोळी यांनी एक तसाच बिकिनी परिधान केलेला आहे. तो भगव्या रंगाचा बिकिनी आहे आणि तो बिकिनीचा एक व्हायरल व्हिडिओ सध्या तिने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकलेला आहे. तो अकाउंटवर जेव्हा पाहिला लोकांनी तेव्हा अनेक लोकांनी, अनेक नेटकऱ्यांनी तिला अक्षरशः ट्रोल केले, तिला अक्षरशः जाळ काढलाय तिचा. अनेक लोकांनी तिला वाटते तशा गोष्टी बोललेल्या आहेत की भगवा बिकिनी तू का घातलास, भगवा बिकिनी मागचं काय राज आहे, का कारण आहे, का तुला प्रकाश जुता द्यायचं होतं, किंवा तू का भगवे कलरचीच बिकिनी तू घातल्या, दुसरा कलर तुला भेटला नाही का. अशा अनेक गोष्टी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्याला पाहायला मिळतात आणि तो व्हिडिओ सध्या संपूर्ण जगभर व्हायरल होत आहे. तिचा तो बिकिनीचा व्हिडिओ तो तुम्ही पाहू शकता, स्क्रीनवर तो व्हिडिओ चालू आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की हा व्हिडिओ किती व्हायरल झालेला आहे. हा जरा व्हिडिओ व्हायरल झाला असं तर मला एक गोष्ट कळत नाही की नक्कीच निखिल तांबोळीचं काय म्हणणं होतं, हा भगवा बिकिनी करून घालून तिने काय तिला दाखवण्याचा प्रयत्न करायचा होता. कदाचित असंही असू शकतं की बाबा मला प्रकाश जोता द्यायचा, प्रकाश जोता येण्यासाठी काहीतरी माणूस करत असतो वेगळं. पण जसं दीपिका पादुकोण पठाणमध्ये भगव्या बिकिनीमुळे सुपरहिट लोकांच्या चर्चेत आली होती, तशीच निखिल तांबोळींनी सुद्धा कदाचित असा विचार केला असावा, मी सुद्धा भगवी बिकिनी घालते आणि माझीसुद्धा चर्चा होईल, आणि माझी चर्चा झाली तर मला थोडंसं फॅनफॉलोइंग अजून वाढेल आणि मला एखादा सिनेमा मिळेल, असं होऊ शकतं. तर प्रत्येकाच्या मनातल्या वेगवेगळ्या गोष्टी असतात, प्रत्येकाचं थिंकिंग वेगळं असतं, प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा असतो. तसं मी हा फक्त व्हिडिओ तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, ही बातमी तुमच्यासमोर आणली. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, नक्कीच हा व्हिडिओ पाहून मला कमेंट करा किंवा निखिल तांबोळी यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जा, तो बरे बाकीचे ते व्हिडिओसुद्धा पहा किंवा हा व्हिडिओ पहा आणि मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला काय वाटतं. तर मित्रांनो, असेच फिल्मी न्यूज मी नेहमीच तुमच्यासाठी आणत असतो. पुढच्या एपिसोडमध्ये नवीन काहीतरी बातमी घेऊन, नवीन काहीतरी न्यूज घेऊन मी पुन्हा एकदा भेटणार आहे. पण तोपर्यंत आमच्या या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. यार सबस्क्राईब करायला काय जातं आहे, फुकटचं तर आहे. थँक्यू.